नेक्स्ट थ्योरम पहा. थ्योरम ऑफ जॉमेट्रिक मीन. इन अ राइट एंगल्ड ट्रायंगल द परपेंडिकुलर सेगमेंट टू द हाइपोटेन्यूज फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हाइपोटेन्यूज इज डिवाइडेड. आता आपल्याला हा प्रूव करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टार्टिंगला इथे डायग्राम घ्यावी लागेल. अर्थातच डायग्राम घेताना आपल्याला राईट अँगल्ड ट्रायंगल घ्यावा लागेल, आणखीन परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज म्हटलेला आहे. हायपोटेन्यूज वर अपोजिट व्हर्टेक्स मधनं परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. पहा आपण डायग्राम काढू. आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे, याला आपण नेम देऊ पी क्यू आर. तर हा क्यू हा अँगल हा राईट अँगल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला क्यू या व्हर्टेक्स मधून आपल्याला हा हायपोटेन्यूज पी आर वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हा असा पहा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. परपेंडिक्युलर टाकला, या इथे काहीतरी नेम द्यावं लागेल आपल्याला. तर पी क्यू आर दिलेला आहे त्यामुळे इथे यस देऊ. जस्ट अ मिनिट. यस. तर डायग्राम तयार झाली. डायग्राम तयार झाल्यानंतर आपल्याला गिव्हन लिहावं लागेल. आता गिव्हन पार्ट म्हणजेच डायग्रामची जी माहिती आहे तर ती आपल्याला इथे द्यायची आहे. पहा आता तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि परपेंडिक्युलर टाकलेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज पी आर. ओके. आणि फार तर आपण इथे पी डॅश एस डॅश आर लिहू शकतो. पी डॅश एस डॅश आर. देन आपल्याला टू प्रूव लिहायचे आहेत. आपण हा पुढे पार्ट लिहू, ते भाग करून घेतो. आता आपल्याला टू प्रूव लिहायचे. जे प्रूव करायचं आहे तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे टू प्रूव. आता काय प्रूव करायचं आहे? तर हा टाकलेला परपेंडिक्युलर आहे हा सेगमेंट म्हणजेच क्यूएस सेगमेंट हा सेगमेंट पीएस आणि सेगमेंट एसआरचा जॉमेट्रिक मीन आहे. तर हे आपल्याला प्रूव करायचं आहे. तर जॉमेट्रिक मीन म्हणजे काय पहा, एक एक्झाम्पल सांगतो संख्येचं नंबरचं म्हणजे लक्षात येईल. 12 इज जॉमेट्रिक मीन ऑफ 24 अँड 6. पहा 12 इज जॉमेट्रिक मीन ऑफ 24 अँड 6 असं म्हटले मी. म्हणजे इथे यांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि हे मल्टिप्लिकेशन याच्या स्क्वेअर इतकं येतं. लक्षात ठेवा 12 स्क्वेअर इज इक्वल टू 24 इंटू 6. देन 12 इज जॉमेट्रिक मीन ऑफ 24 अँड 6. आता आपल्याला इथे टू प्रूव लिहायचा आहे. तर हा क्यूएस सेगमेंट हा
पीएस आणि एसआर या सेगमेंटचा ज्योमेट्रिक मीन आहे हे प्रूव करायचं आहे आणि अर्थातच म्हणून आपल्याला इथे प्रूव करताना काय लिहायचंय पहा क्यूएस स्क्वेअर इज इक्वल टू पीएस इंटू एसआर पीएस इंटू एसआर तर हे आपल्याला इथे प्रूव करायचं आहे ओके हा आता आपल्याला नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो म्हणजेच प्रूफ प्रूफ ओके आता आपल्याला प्रूफ द्यायचा आहे आता प्रूफला स्टार्ट करत असताना आपल्याला माहिती आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्स राईट ट्रायंगल्स आपल्याला यापूर्वी झालेली आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट राईट अँगल्ड ट्रायंगल काय इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर लक्षात घ्या म्हणजे इथे हा परपेंडिक्युलर टाकल्यामुळं हे अल्टिट्यूड घेतल्यामुळं इथे क्यूएसई तर हे तयार झालेला हा आणि हा ट्रायंगल आणि हा पी क्यू आर तर हे एकमेकाशी सिमिलर असतात तर यालाच सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणतात तर त्याच्या आधारे आपण टू ट्रायंगल्स आपल्याला इथे सिमिलर घ्यायचे आहेत कोणते पहा आपल्याला जे गरजेचे आहेत ते क्यू एस आर हा घेणार आहे ही स्मॉल साइड वाचली नंतर त्याच्यापेक्षा लार्जर आणि नंतर मग हा हायपोटेन्यूज असा वाचायचा आहे क्यू एस आर पहा ट्रायंगल क्यू एस आर ट्रायंगल क्यू एस आर सिमिलर ट्रायंगल हा मोठा घ्यायचा आहे हा हा छोटा घ्यायचा आहे हा छोटा कसा वाचणार मग छोटी साईड त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी पी एस क्यू ओके पी एस क्यू तर हे वन टू वन करस्पॉन्डन्स नुसारच आपल्याला हे घ्यावं लागतं हे लक्षात घ्या आता इथे पुढे रिझन लिहायचं आहे इथे बसणार नाही रिझन म्हणून मी खाली ब्रॅकेट मध्ये लिहितोय काय लिहायचं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्स राईट अँगल राईट अँगल्ड ट्रायंगल पहा रिझन काय लिहायचं आहे सिमिलॅरिटी ऑफ ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल हे रिझन येईल इथे आता हे टू ट्रायंगल सिमिलर जर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो आता कोणत्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घ्यायच्या आहेत पहा आपल्याला टू साइड करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घ्यायच्या आहेत क्यूएस अपॉन पीएस ही घेणार आहे मी पहा क्यूएस अपॉन पीएस आणि नंतर मग एसआर अपॉन एस क्यू घेणार आहे पहा आता क्यूएस अपॉन पीएस देअरफोर क्यूएस अपॉन पीएस इज इक्वल टू एसआर अपॉन एस क्यू एसआर अपॉन एस क्यू एसआर अपॉन एस क्यू आणि इथे रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन किंवा एवढंच मी लिहितो इथे ओके आता इथे एस क्यू मीन्स क्यूएस तेवढाच मी चेंज करतोय नेक्स्ट स्टेपला देअरफोर क्यूएस अपॉन पीएस इज इक्वल टू एसआर अपॉन क्यूएस लिहितोय मी क्यूएस देअरफोर आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या क्यूएस स्क्वेअर इज इक्वल टू पीएस इंटू एसआर पीएस इंटू एसआर आणि इथे टू प्रूव मध्ये पहा जे आपल्याला प्रूव करायला सांगितलं होतं ते इथे प्रूव झालेलं आहे अँड देअरफोर सेगमेंट क्यूएस सेगमेंट क्यूएस इज द ज्योमेट्रिक मीन इज द ज्योमेट्रिक मीन ज्योमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट ऑफ
segment PS and SR. PS and SR. तर इथे हे प्रूव झालेलं आहे. ओके, नेक्स्ट थेरम आहे पायथागोरस थेरम. सर्वांच्या परिचयाचा आहे, याचा आतापर्यंत आपण नेहमी यूज केलेला आहे पण हा प्रूव केलेला नव्हता. तर आज आपल्याला इथे तो प्रूव करायचा आहे. तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलची जी झालेली आहे तर त्याच्या आधारे आपल्याला हा प्रूव करायचा आहे. पहा थेरम कसा आहे. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सर्वांच्या परिचयाचा आहे थेरम, फक्त आजपर्यंत यूज केलेला आहे खूप वेळा, तो प्रूव केलेला नव्हता. आज आपल्याला तो प्रूव करायचा आहे. तर अर्थातच आपल्याला स्टार्टिंगला इथे डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढायची तर अर्थातच राईट अँगल ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. पहा डायग्राम. एनी राईट अँगल ट्रायंगल मी इथे घेतलेला आहे. तर इथे घेताना आपण शक्यतो ह्या लेंथ डिफरंट घ्यायच्या आहेत. स्केलन राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा शक्यतो, म्हणजे आपल्याला वन टू वन करेस्पॉन्डन्स वगैरे लिहायला सोपं जातं. ओके, हा आता याला आपण नेम देऊ, याला आपण नेम देऊया एबीसी नेम देऊ. ए बी सी. ओके, हा आता आपल्याला गिवन लिहायचं आहे. आपण डायग्राम काढली, आता आपल्याला गिवन लिहायचं आहे. पहा गिवन. आता डायग्रामचीच माहिती लिहायची आहे, म्हणजे सिंपल येणार. जस्ट अ मिनिट. इन ट्रायंगल एबीसी, पहा इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 degrees. अँगल एबीसी इज इक्वल टू 90 degrees. झालं, एवढंच गिवन येणार. त्याच्यानंतर आपल्याला टू प्रूव लिहायचं आहे. टू प्रूव पहा, आता टू प्रूव काय लिहायचं आहे पहा. तर इथे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. त्यामुळे इथे टू प्रूव मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे पहा. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजेच एसी स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे, म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता हा थेरम प्रूव करत असताना आपल्याला डायग्राम मध्ये काही बदल करावा लागतो. तो जो काय बदल करावा लागतो तर तो आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा असतो, आणि म्हणून या मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन घ्यावं लागतं. पहा, म्हणून पुढचा पार्ट मी पुढे लिहितोय कन्स्ट्रक्शन. जो काय डायग्राम मध्ये बदल करणार आहे तो इथे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिणार आहे. आता डायग्राम मध्ये काय बदल करावा लागतो, तर हा जो व्हर्टेक्स आहे बी, तर बी मधून आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचा आहे हायपोटेन्यूज वर, म्हणजेच साइड एसी वर. हा पहा, बी मधून एसी वर असा परपेंडिक्युलर टाकला. इथे साइन दिलं परपेंडिक्युलर आहे हे समजण्यासाठी. आणि इथे नेम देऊया, ए बी सी आहे म्हणून इथे डी देऊ. ओके, तर आता आपल्याला हा भाग इथे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा आहे. पहा, आता
कंस्ट्रक्शन मधला पार्ट. ड्रॉ परपेंडिकुलर सेगमेंट BD on hypotenuse किंवा साइड लिहिलं तरी चालते AC. फार तर आणखीन इथे लिहू शकतो A'D'C. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला याचं प्रूफ द्यायचं आहे. प्रूफ आता याचं प्रूफ देत असताना पहा, तर इथे हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे हायपोटेन्यूजवर आणि त्याच्यामुळं इथे जे टू ट्रायंगल्स तयार झाले ते आणि हा ओरिजिनल ट्रायंगल एबीसी तर हे परस्पराशी सिमिलर असतात. तर हा आपल्याला एक थेरम झालेला आहे. तर त्याच्या आधारे आपण इथून स्टार्ट करणार आहोत. पहा, तर डायरेक्ट मी इथे लिहितोय. पहा, फार तर आपण इथे लिहू शकतो इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी, इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज एसी. हायपोटेन्यूज एसी का? तर इथे रिजन लिहायचं आहे कन्स्ट्रक्शन. रिजन लिहायचं आहे कन्स्ट्रक्शन अँड देअरफोर मग आपण आता इथे ते तिन्ही ट्रायंगल सिमिलर घेऊ शकतो. पहा, देअरफोर ट्रायंगल एबीसी. एबीसी कसा वाचला आहे तर त्याच पद्धतीने वन टू वन करस्पॉन्डन्स वाचायचे आहेत. एबीसी इथून स्टार्ट केला एबीसी, तर हा वरचा ट्रायंगल कसा वाचणार एडीबी. सिमिलर ट्रायंगल एडीबी, सिमिलर ट्रायंगल छोटा कसा वाचायचा पहा बीडीसी. वन टू वन करस्पॉन्डन्स नुसार आपल्याला वाचायचं हे लक्षात ठेवा. आणि इथे रिझन लिहायचं आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर ते रिझन लिहायचं आहे. आता पुढचा पार्ट पहा. आता याच्यामधले कोणतेही टू ट्रायंगल्स आपण सिमिलर घेऊ शकतो. तर हे पहिले टू घेतोय मी. पहा, नाऊ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी. आता याच्या करस्पॉन्डिंग साइड्स मला प्रपोर्शन मध्ये घ्यायचे आहेत. करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घ्यायचे आहेत. पहा कशा घेतो मी. देअरफोर AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB. Corresponding sides of similar triangles are प्रपोर्शन हे लिहिता येईल इथे. आता याच्यामधले टू टू रेशियोज आपल्याला इथे इक्वल घ्यायचे आहेत. कोणते दोन घ्यायचे तर इथे पाहायचं आहे आपल्याला. स्टार्टिंगला इकडे एबी स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे आहे. टू प्रूव मध्ये पहा एबी स्क्वेअरची व्हॅल्यू इथे पाहिजे आहे मला. म्हणून इथे पहा एबी आहे आणि इथे एबी आहे. इथे एबी आहे आणि इथे एबी आहे. त्यामुळे हे टू रेशियोज मी आता फक्त इक्वल घेणार आहे. Therefore, AB upon AD is equal to AC upon AB. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. AB square is equal to AD into AC.
एसी याला नंबर वन दिला। पहा इथे एबी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली तशी आता बीसी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आता पुढचे ट्रायंगल सिमिलर घ्यायचे आहेत, सिमिलरली किंवा नाऊ ट्रायंगल एबीसी हा पहिला आणि थर्ड घेणार आहे। पहा ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल बीडीसी, पहा हे टू ट्रायंगल्स सिमिलर घेतले, सिमिलरली इथे करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो आपण। पहा कोणते घ्यायचे आहेत, तिन्ही घेतो घेताना ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन डी सी, बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी। आता याच्यामधले कोणते रेशो इक्वल घ्यायचे, टू रेशोज घ्यायचे आहेत तर ते आपल्याला शोधावं लागेल। कोणते पहा की जेणेकरून आपल्याला बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली पाहिजे, आणि म्हणून आपल्याला हा पहा बी सी स्क्वेअर मिळायला पाहिजे, इथे पहा बी सी स्क्वेअर मिळायला पाहिजे। मग कुठे बी सी आहे पहा, इथे बी सी आहे, इथे बी सी आहे, हे टू रेशो घ्यायचे आहेत आपल्याला। पहा आता मी इथे घेतोय, देअरफोर बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी, ए सी अपॉन बी सी। आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, देअरफोर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू डी सी इंटू ए सी, डी सी इंटू ए सी, याला नंबर दिला टू। आता फ्रॉम वन एंड टू पहा, फ्रॉम वन एंड टू आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। पहा ए बी स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे आहे ए डी इंटू ए सी, ए डी इंटू ए सी प्लस बी सी स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे वरती आहे डी सी इंटू ए सी। इथे रिझन लिहायचं आहे फ्रॉम वन एंड टू, फ्रॉम वन एंड टू, फ्रॉम वन एंड टू। आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, कॉमन काय मिळतात पहा याच्यामध्ये, एडी इंटू ए सी आहे आणि इथे डी सी इंटू ए सी आहे, म्हणजे ए सी कॉमन मिळतात पहा इथे दोन्ही मधून, इथे ए सी कॉमन मिळतात, हे ए सी कॉमन घ्यायचे आहे, देअरफोर पहा इथे ए सी इंटू हे एडी राहिले तिकडे प्लस इकडे ए सी कॉमन घेतल्यावर इथे डी सी राहिले इज इक्वल टू ए सी इंटू एडी प्लस डी सी। पहा डायग्राम मध्ये एडी प्लस डी सी इज इक्वल टू ए सी मिळतात, ए सी इथे फार तर कारण लिहायचं आहे ए डॅश डी डॅश सी बिटवीन नेस्ट रिझल्ट लिहायचं आहे, आणि मग इकडे मिळालं आपल्याला ए सी स्क्वेअर, ए सी इंटू ए सी, ए सी स्क्वेअर, आणि इकडे मिळाले ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। आता इकडचं इकडे आणि इकडचं इकडे लिहा, देअरफोर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, आणि इथे प्रूव झालेलं आहे। देअरफोर इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स। ओके okay.